आज आपण पालकपासून अगदी वेगळी, कधी खाल्ली किंवा बनवली नसेल अशी जबरदस्त भाजी बनवणार आहोत. तर मंडळी, आपल्याला माहीतच आहे पालक खाणं सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण बऱ्याच वेळेला लहान मुलंच काय, मोठी मंडळीसुद्धा पालकाच्या नावाने नाक मुरडतात. पण अशा वेळेस जर तुम्ही या पद्धतीने ही वेगळी पालकाची भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा मागून खातील आणि एकऐवजी दोन पोळ्या खातील ही माझी खात्री आहे. तर ही पालकाची भाजी बनवण्यासाठी एक जोडी पालक छान निवडून स्वच्छ धुऊन संपूर्ण कोरडा झाल्यानंतर अगदी बारीक चिरून घ्यायची. पालक अगदी छान बारीक चिरायची. पालक चिरून झाल्यानंतर सर्वप्रथम एक वाटी चिरलेली पालक बाजूला ठेवून घ्यायची. त्यानंतर ही उरलेली दोन वाटी पालक एका मिक्सिंग बोलमध्ये काढायची. त्यामध्ये 1/2 टीस्पून हळद, 1 लहान चमचा धणेपूड, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि 1/2 लहान चमचा ओवा घालायचा. सर्वप्रथम हे सगळे मसाले पालकमध्ये छान एकजीव करायचे. पालक चिरण्याआधी संपूर्ण कोरडा असावा याची काळजी घ्यायची. त्यानंतर आता यामध्ये 2 वाटी पालकसाठी सर्वप्रथम 1 वाटी बेसन पीठ घालायचं. सुरुवातीला पालकाच्याच मॉइश्चरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही. छान मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून अगदी घट्टसर पीठ मळायचं. जास्त पाण्याची गरज पडत नाही, अगदी 2-3 चमचे पाण्यामध्ये हे घट्टसर पीठ बनून तयार होतं. जर पुढे गरज लागली तर आपण यामध्ये बेसन पीठ वाढवू शकतो. पालकाला जर जास्त पाणी सुटलं किंवा पाणी राहिलं तर बेसन जास्त लागू शकतं. तर थोडंसं पातळसर वाटतंय म्हणून 2 चमचे अजून बेसन पीठ यामध्ये घातलं आणि छान एकजीव करून घेते. घट्टसर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीचं पीठ इथे तयार करून घेतलेलं आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर अगदी छोटा छोटासा या मिश्रणाचा गोळा घेऊन लांबलांब असे याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे. या पद्धतीने संपूर्ण पिठाचे आपण असेच लहान लहान कोफ्ते तयार करून घेणार आहोत. एका स्टीमरच्या प्लेटला तेल लावलेलं आहे, त्यामध्ये हे कोफ्ते ठेवून घ्यायचे आहे. स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये ठेवून घेतले तरीही चालेल. संपूर्ण पिठाचे याच पद्धतीने बारीक बारीक आणि लहान लहान कोफ्ते तयार करून घेते. संपूर्ण हे पालकाचे कोफ्ते तयार करून घेतले. स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये ही प्लेट ठेवते. वरतून झाकण ठेवून मध्यम असेवरती 10 ते 12 मिनिटे यांना वाफवायचे. स्टीमर नसेल तर कढईत वाफवले तरीही चालेल. कोफ्ते वाफवताय तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया. 2 चमचे तेल गरम केलंय, जिरं घालायचं. जिरं छान फुलल्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा. सोबतच 2 लहान आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे. 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या आणि 2 लहान आकाराचे कांदे घेतले. आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकतात कांदा छान लालसर झालेला आहे. खूप जास्त ब्राऊन करून घेण्याची गरज नाही. आता यामध्ये थोडासा कांदा बाजूला करून तिथेच 1/2 चमचा बेसन पीठ घालायचं आणि थोडंसं तेलावरती असं परतून नंतर कांद्यामध्ये एकजीव करायचं. ग्रेव्हीमध्ये असं 1/2 चमचा बेसन पीठ घातलं की ग्रेव्ही छान मिळून येते, एकसंध होते, मसाला एकीकडे, पाणी एकीकडे असं होत नाही. बेसन छान असं मिक्स करून घेतल्यानंतर 1 टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून छान एकजीव करायची. 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता मसाले घालायचे, 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा धणेपूड, त्यानंतर आवडीनुसार चवीनुसार यामध्ये लाल तिखट आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर किंवा मग घरातील साठवणुकीचा मसाला घातला तरीही चालेल. संपूर्ण साहित्य छान एकजीव करून 2 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतून घेतला, मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे फेटून घेतलेलं दही घालायचंय. पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे दही घेतलं, छान फेटून घेतलं, त्यानंतर मसाल्यामध्ये घालायचं. दही घालताना गॅस अगदी मंद ठेवायचा आणि सतत 1/2 मिनटं मिक्स करायचं. छान मिक्स करून झालं की 2 चमचे पाणी घालायचं. टोमॅटो प्युरी केली होती त्याच भांड्यात पाणी घोळवून घातलं. आता छान एकजीव करून 2-3 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा, म्हणजे मस्त तेल सुटतं. 2-3 मिनटं मसाला छान परतून झाल्यानंतर सुरुवातीला आपण 1 वाटी बारीक चिरलेली पालक बाजूला ठेवली होती ती पालक यामध्ये घालून परत 1-1.5 मिनटं ही पालक मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तर मंद असेवरती पालक 1-1.5 मिनटं छान परतून घेतली. आता ग्रेव्ही करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे. तर साधारण 1/2 ग्लास इतकं पाणी मी इथे घातलं. गरमच पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. ग्रेव्हीला छान अशी उकळी येऊ लागली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मंद असेवरती 1-4-5 मिनटं ही ग्रेव्ही छान उकळून घ्यायची, म्हणजे एकसंध आपली ग्रेव्ही बनून तयार होते.
चार पाच मिनटं ग्रेव्ही छान उकळून घेतली, मस्त रंग आलाय. जे कोफ्ते आपण सुरुवातीला वाफवायला ठेवले होते, 10 ते 12 मिनटं वाफवून हे कोफ्ते गार झाले की लगेच प्लेटपासून मोकळे होतात, कारण आपण तेल लावलं होतं. हे वाफवून घेतलेले कोफ्ते या करीमध्ये घालायचे. हवे तर तुम्ही याचे 1-1.5 इंचाचे काप करू शकतात किंवा असेच अख्खे घालू शकतात. छान असे एकजीव करून घ्यायचे आणि कोफ्ते घातल्यानंतर ही करी परत मंद आचेवरती 5-6 मिनटं झाकण न ठेवता उकळून घ्यायची आहे. म्हणजे कोफ्त्यांच्या आतपर्यंत ग्रेव्हीचा छान फ्लेवर उतरतो आणि मस्त ग्रेव्ही कोफ्त्यांमध्ये मुरली जाते. 5-6 मिनटं छान अशी उकळून घेतली, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, म्हणजे दही आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो. साखर अशी शेवटी घालायची. परफेक्ट अशी आपली पालकची कोफ्ता करी बनून तयार आहे, किंवा पालकची वेगळी भाजी बनून तयार आहे. टेक्स्चर बघू शकतात, अगदी परफेक्ट आहे. एकसंद अशी ग्रेव्ही तयार झाली. कोफ्तेसुद्धा अगदी मऊसूद तयार होतात. झटपट तयार होणारी ही भाजी आहे. कोफ्त्यांचं मिश्रण करायचं, कोफ्ते वाफवताय तोपर्यंत ग्रेव्ही बनून तयार होते. गरमागरम चपाती किंवा फुलक्यांसोबत ही पालकाची वेगळी भाजी नक्की बनवा. भातासोबतही खूप छान लागते. कोफ्त्यांच्या आतपर्यंत ग्रेव्ही मस्त मुरली जाते. मऊसूद कोफ्ते बनून तयार होतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमचे नातेवाईक मित्रपरिवारामध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा नवनवीन रेसिपी बघायला मिळेल. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच जी बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक एक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.